भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये पुन्हा चर्चा सुरू होणार आहे. 2008 नंतर दोन्ही देश पुन्हा सर्व वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार झाले. इस्लामाबादेत सुषमा स्वराज आणि सरताज अजीज यांच्यात झालेल्या बैठकीत ही सहमती झाली. जगात कुणी दहशतवादाला पाठिंबा आणि आश्रय देऊ नये असं रोखठोक मत हार्ट ऑफ एशिया कॉन्फरन्समध्ये सुषमा स्वराज यांनी मांडलं. दहशतवादाचा मुकाबला करण्याचा संकल्प घेऊन हार्ट ऑफ एशिया कॉन्फरन्सचा समारोप झाला. अफगाणिस्तानला हवी ती मदत करण्यास भारत तयार असल्याचंही स्वराज यांनी स्पष्ट केलं. पाकिस्तानसोबतचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारत तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी पुढील वर्षी पाकिस्तानला जाणार असल्याची माहिती जिओ टीव्हीने दिली. हार्ट ऑफ एशिया परिषदेला गेलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी जिओ टीव्हीला ही माहिती दिली. पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यात इस्लामाबादेत सार्क परिषदेत पंतप्रधान मोदी सहभागी होणार असल्याची माहिती स्वराज यांनी पाकिस्तानी माध्यमांना दिली. भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतली. तसंच दोन्ही देशातील संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली. पाकिस्तानात आयोजित 2 दिवसीय हार्ट ऑफ एशिया कॉन्फरन्समध्ये सहभागी झाल्यानंतर स्वराज यांनी नवाज शरीफ यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या 75 निमित्तानं आज दिल्लीत जाहीर कार्यक्रमात त्यांचा सत्कार समारंभ होणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. नरेंद्र मोदी, सोनिया गांधी आणि शरद पवार हे तिघेही दिग्गज एकाच मंचावर येणार होते. मात्र शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमंत्रण पत्रिकेत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचं नाव नाही, त्यामुळे सोनिया गांधी पवारांच्या वाढदिवसाला उपस्थित राहणार नाहीयेत. त्यामुळे तिघांचा एकाच मंचावरील दुर्मिळ क्षण अनुभवता येणार नाहीये. राहुल गांधी यांनी सरकार आणि पंतप्रधान कार्यालयावर लावलेले सर्व आरोप सिद्ध करण्याचं आवाहन भाजप नेत्यांनी दिलं. हिंमत असेल तर राहुल यांनी सर्व आरोपांचे पुरावे सादर करावेत असे रूढी यांनी आवाहन दिलं. राहुल गांधी यांनी सरकारचा दहशतवादी देशातील VIP आणि महत्त्वपूर्ण ठिकाणांवर हल्ला करण्याची शक्यता असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीनंतर गृह मंत्रालयानं सर्व राज्य सरकारांना सतर्कतेचा इशारा दिला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.